करणार आहोत बहुपदीचा गुणाकार त्यासाठी आधी एक पदीचा गुणाकार करू हे बघा चार एक्स वर्ग वाय घन गुणिले ऋण आठ एक्सचा पाचवा घात एमचा सातवा घात यांचा गुणाकार करायचा आहे हे एक पदच आहे हे पण एक पद आहे तर स गुणाकार गुणा करायचा बरं का चार आठ बत्तीस फक्त विरुद्ध विरुद्धचिन्ह असली तर गुणाकाराला ऋणचिन्ह द्यायचं चिन्हे धन येतो जो अन्य वेळी ऋण हा ऋण बत्तीस आता समान चलवाले एकत्र करायचे एक स्वर्ग एकचा पाचवा घात घातांचा नियम वापरायचा पाच अधिक दोन म्हणजे सात समान चल असलं तर इथे समान नाहीच आहेत वाय एकटाच आहे तेवढ्याचला येतं एम एकटाच आहे तेवढ्याचला येतात आणि त्यामुळे ह्याचा गुणाकार असाहीच जर समान चलन असते तर ह्या सांगतीची बेरीजकारची नाही सातन तीन दहा वगैरे असला नाही करायचं वायवाले वायमध्ये एममध्ये एममध्ये एक्सवाले एक्समध्ये त्यामुळे इथे एक्सचं इथं होतं आणि इथं होतं मग घाताची बेरीज करून सात लिहिले मी पण वाय फक्त इथे तर तेवढाच लिहिला एम एवढा आहे एवढाच लिहिला कळलं हा एकपदीचा गुणाकार झाला असे गुणाकारही आपल्याला येतील भरपूर आता आपण बहुपदीचा गुणाकार करणार आहोत मग आधी भाऊपदीला एक पदीन गुण पाहू हा पाच एक वर्ग त्यानं गुणायचंय सात एक स्वर्ग अधिक तीन एक्स अधिक आठ याला मध्ये इथे काही चिन्ह नाही ना तो तर गुणिले असतं बरं का एकतर पाच एक स्वर्ग गुणिले म्हणेन मी किंवा काही चिन्ह देणार नाही काही दिलं नाही तरी गुणिलेच असतं ते कळे मग आता काय करू आहे बघा पाच एक स्वर्गाने सात एक स्वर्गला गुणा मग पाच एक स्वर्गाने तीन एक्सला गुणा मग पाच एक स्वर्गाने आठला गुणा आतमध्ये काय आहे आतमध्ये बेरीज आहे बघा बाहेर कोण आहे गुणाकार आहे या गुणाकाराचं मी बेरजेत वाटप करतो मी याला थोडं वाटतोय त्याला थोडं वाटतोय त्याला थोडं वाटतंय याला म्हणायचं गुणाकाराचे बेर्जेवर वितरण वितरण म्हणजे काय वाटप ना पारितोषिक वितरण कार्यक्रम म्हणजे ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाले असतील तेव्हा तुम्ही घ्या बक्षीस तुम्ही घ्या बक्षीस वाटतो का नाही तसं इथे गुणाकार वाटायचा कोणाला वाटायचा बेर्जेला म्हणून गुणाकाराचे बेरजे व वितरण म्हणजे पाच एक स्वर्गनी सात एक स्वर्गला कुणा मग पाच एक स्वर्गनी तीन एसला कुणा पाच एक स्वर्गनी आठला कुणा काय होतं बघूया पाच एक स्वर्ग आणि सात एक स्वर्गाला ला गुणलं तर काय पाच सात पस्तीस एक्सचा चौथा घात का दोन दोन चार करताय का चला पुढे पाच एक स्वर्ग आणि तीन एक्स गुणाकार करता पाच तरी पंधरा एक सघन पाच एक स्वर्ग आणि आठ यांचा गुणाकार करायचा अठापन्न ते चाळीस एक स्वर्ग आता गंमत काय बघा पाच एक आणि सात एक अधिक तीन एक्साधिक आठ यांना गुंडल्यानंतर पस्तीस एक्सा चौथा घात पंधरा एक साखन आणि अधिक चाळीस एक स्वर्ग येतात कळतंय याचा ये अर्थ या दोघांचा गुणाकार हा आहे म्हणून मुलानं लक्षात ठेवा याचे अवयव हे आहेत का आपण मागच पाहिलंय पाच आणि तीनचा गुणाकार पंधरा होतो म्हणून पाच आणि तीनला पंधराचे अवयव म्हणायचं तसं या दोघांचा गुणाकार हा आहे म्हणून याचे अवयव पाडा म्हटलं की हे उत्तर आलं पाहिजे कळले आपण पुढे ते पाहणार आहोत पण फक्त लक्षात ठेवा गुणाकार आणि अवयव एकमेकाच्या विरुद्ध आहेत तेव्हा आत्ता जे जे आपण गुणाकार करणार आहोत त्या गुणाकारचं जे उत्तर आहे त्या उत्तराचे म्हटलं अवयव पाडा की उलटं उदाहरण होणार ते, ते बघू आणखी एक घेऊ उदाहरण दा हे बघा समजा तीन एक्स वजा पाचला चार एक्स वर्ग अधिक आठ एक्स वजा तीननी गुणास कळतंय आता मी काय करणार हे तीन एक्सनी पहिल्यानंतर सबन्न कवसाला गुण मी मी लिहि तीन एक्स कंसात चार एक्स वर्ग अधिक आठ एक्स वजा तीन ऋण पाच ऋण पाच कमसात पुन्हा चार एक्स वर्ग अधिक आठ एक्स वजा तीन कळतंय आता हा गुणाकार कसा का माहिती आहे तीन एक्स चार एक वर्गला गुणा चार त्रिक बारा एक्सचा घन तीन आठ चोवीस इकडं एकदा एक्स इकडे एकदा एक्स म्हणजे एक्सचा वर्ग कळत आहे तीन एक्स ऋण तीन म्हणजे ऋण नऊ एक्सच राहिले कारण तिकडे एक्स नाही आहे कळत आहे का इथे आता ऋण पाच धन चार ऋण वीस एक्स वर्ग ऋण पाच धन आठ गुणाकार करायचा ऋण चाळीस चिन्ह धन येतो जो अन्य वेळी ऋण हा ऋण चाळीस एक्स ऋण पाच ऋण तीन गुणाकार येतो धन पंधरा कळत आहे आता यांची बेरीज करूया काय काय होते बघा बरं बारा एक्स घन तसेच राहतील परंतु इथे अधिक चोवीस एक्स वर्ग दिसत आहेत तिथे ऋण वीस एक्स वर्ग दिसत आहेत सजातीय पद दिसत आहेत धन चोवीस ऋण वीस म्हणजे उत्तरे धन चार एक्स वर्ग इथे एक जण बारा एक्स घन बारा एक्स गण जसे तसे लिहिले बारा एक्स घन अधिक धन चार एक वर्ग कळत आहे का चला ऋण नऊ एक्स ऋण चाळीस एक्स ते पद ऋण नऊ ऋण चाळीस ऋण एकोणपन्नास एक्स बरोबर आहे का आणि आता काय आता काय नाही तर धन पंधरा तसेच समजलंय त्याला काही जोडीदार नाही आणि म्हणून या दोन बहुपदींचा गुणाकार बारा, एक्स एक्स एक बारा एक गण अधिक चार एक स्वर्ग वजा एकोणपन्नास एक्स अधिक पंधरा आला आहे म्हणून समजा जर असं सांगितलं बारा एक जण अधिक चार एक स्वर्ग वजा एकोणपन्नास एक्स अधिक पंधरा यांचे अवयव पाडा ते हे उत्तर येणार आहे कारण अवयव आणि गुणाकार या परस्परांच्या विरुद्ध क्रिया आहेत म्हणजे गुणाकार कसा करायचा कळलं आता काही गमतीदार गुणाकार बघा ए अधिक बी याला गुणायचं आहे ए अधिक नीच असा एक गुणाकार आहे इथे आहे ए वजा बी ह्याला गुणायचं आहे ए वजा नीच कळतंय इथे काय करते बा ए अधिक बीला ए अधिक बी गुणायचं आणि ते उत्तर आले की पुन्हा एकदा ए अधिक बी गुणायचं का नाही गमत काय करायचं ए वाजा बी ला ए वाजा बी ने कोणायचं आलेल्या उत्तरात पुन्हा ए वाजा बी ने कोणायचं इथे काय करतं बघा ए अधिक बी ला ए वाजा बी ने कोणायचं कळते मग इथे काय करत बघा एक्स अधिक ए ला एक्स अधिक बी निघून आहेत मग काय करू एक्स अधिक एला एक्स अधिक बी निघणू आणि आलेल्या एक्स अधिक सी निघू सगळे गुणाकार आहेत बघा आणि ते गुणाकार करताना काय गुणाकाराचे नियम व्यवस्थित वापरायचे आणि कर, उत्तर काढायचे इकडे आपण गुणाकार करूया नियम वापरून आणि आलेले उत्तर फक्त इथे लिहूया हे बघा ए अधिक बी ला ए अधिक बी न गुणूया म्हणजे प्रथम ए नी ए एला गुणायचं एनी एला गुणलं ए वर्ग ए नी बी ला गुणला अधिक ए बी बी ना एला गुणलं की बी ए म्हणजेच ए बीच आणि बी ना बी ला गुणलं की बी वर्ग कळत आहे का सजातीय पदांची बेरीज करायची असते मग उत्तरेन ए वर्ग अधिक ए बी अधिक ए बी म्हणजे दोन ए बी अधिक बी वर्ग इथं मांडून टोकूया ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आता हे जर त्याच पद्धतीने आपण करून पाहिलं ना काय होतंय बघा ए वजा बी त्याला ए, ए नी एला गुणूया ए, गुण ए वर्ग एनी वजा बी ला गुणूया वजा ए बी पुन्हा बी ने एला गुणू पुन्हा वजा ए बी बी ने बी ला गुणलो वजा बी वर्ग काय अधिक बी वर्ग झाला अधिक बी वर्ग झाला बघा नाही का वजा वजा समान चिन्ह असते तर चला ए वर्ग तसाच लिहूया बी वजा बी म्हणजे वजा दोन ए बी अधिक बी वर्ग म्हणजे गुणाकार करण्याची पद्धत आपण तीच वापरली उत्तर लिहिलं फक्त ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग कळलंय का आता हे आपलं उत्तर आली बरं का ही उत्तर आली ह्याचा वापर करूया आता ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हा कोणाचा कोणा करायला या दोन कौशल्य नाही का नको आपण केल्यावर त्याला आणखी पुन्हा ए अधिक बी निवडायचं या हे बघा ए अधिक बी खरंय म्हणून पाहूया बरं एनी ए वर्ग लागुंडलं ए नी दोन ए बी गुणलं अधिक दोन ए वर्ग बी कारण एन ए लगुणं की ए वर्ग ए एने बी वर्गला गणू म्हणजे काय होईल अधिक ए बी वर्ग कळतंय चला बी ने ए वर्गला गणू बी ए वर्ग बी ए वर्ग म्हणजे असंच मांडू ए वर्ग बी नाही का बी ए वर्ग काय आणि ए बी वर्ग काय झालं चला पुढे अधिक बी न दोन ए बीला गुणू दोन ए बी वर्ग आणि बी ने बी वर्ग गुणू बी घन कळतंय म्हणजे येईल ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी घन म्हणजे काय पहिल्यांदा दोन कंसाचा गुणाकार केला हळूच तो गुणाकार झाला त्याला तिसऱ्या कांसांनी गुणलं कळतंय पण उत्तर बाकी आलं ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी घन कळतंय याचं पण असंच उत्तर आहे त्या करून पाहिलं तर फक्त ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी घन असं याचं उत्तरही तुम्ही करून पाहू शकाल हे असंच करायचं झालं आता हे गुणाकार आपण करून पाहिले करून पाहिल्यावर उत्तरं मांडली फक्त गंमत काय ती बघा हा कोणाचा गुणाकार केला ए अधिक बीला ए अधिक बीनेच गुणलं त्याच संख्येला त्याच संख्येने गुणले की आपण त्या संख्येचा वर्ग म्हणतो म्हणून ए अधिक बी कंसाचा वर्ग झाला तो त्या संख्येला त्याच संख्येने गुणले ए वजा बी कंसाचा वर्ग झाला त्या संख्येने त्या संख्येला तीन वेळा ते आले की म्हणायचं ए अधिक बी कंसाचा घन झाला ए वदा बी ए वदा बी ए वदा बी तीनदा आलं की काय म्हणायचं ए वजा बी कंसाचा घन झाला कळत आहे आणि मग असं लक्षात आलं की दरवेळी हे असं गुणत बसायचं कारण नाही हे न गुणता सुद्धा उत्तर सांगता येतं त्यासाठी वेगवेगळी सूत्रं असतात ह्याला विस्तार सूत्रे ए अधिक बी कंसाचा वर्ग करायचा का गुणाकार करत बसू नका मग काय करा पहिल्या पदाचा वर्ग करावा तो बघा म्हणला ए वर्ग या दोघांचा गुणाकार कर करा आणि त्याची दुप्पट करा दोन्ही बी आलं उत्तर दुसऱ्या पदाचा पण वर्ग करा बी वर्ग इथे काय करा ए वर्ग या दोघांचा गुणाकार करून दुप्पट गेली की बघा दोन्ही बी ते बघा मी वर्ग म्हणजे आपण सूत्र मांडलं दिलेल्या दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग करायचा असेल तर पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दोन गुणले पहिली संख्या गुणले दुसरी संख्या अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग कळलं पहिली संख्या वजा दुसरी संख्या कंसाचा वर्ग तरी सूत्र काय पहिल्या संख्येचा वर्ग वजा दोन गुणले पहिली संख्या गुणले दुसरी संख्या अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग विस्तार विस्तारसूत्र झाली ही या घनच्या बाबतीत असत काय करूया पहिल्या पदाचा घन अधिक तीन म्हणले पहिल्याचा वर्ग गुणले दुसरं पद अधिक तीन गुणले पहिले गुणले दुसऱ्याचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन कार्यक्रम सोपाला आणि घन म्हणजे तीन भाग म्हणायचं ना एक गुंडले एक गुंडले पाच गुणले पाच गुणले पाच पाच गुंडले पाच पंचवीस पंचवीस आता सव्वास एकशे पंचवीस कळतंय घनसूत्र ही विस्तार सूत्र आहेत ह्याला म्हणतं वर्गसूत्र याला म्हणतं घनसूत्र आहे का इथं काय गंमत होती बघा ए अधिक बी ए वजा बी त्याचा गुणाकार केला ना करून बघूया आपण ए अधिक बी याला गुणूया ए वजा बी एने एला गुणलं ए वर्ग एनी बी ला गुणलं अधिक ए बी वजा बीने ए ला गुणलं वजा ए बी वजा बीने अधिक बी ला गुणलं वजा बी वर्ग आणि तेव्हा अधिक ए बी वजा ए बी जातील आणि उत्तर फक्त राहील ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे यांचा गुणाकार काय येतो ए वर्ग वजा बी वर्ग पुन्हा लक्षात ठेवायचं ए अधिक बी आणि ए वजा बी यांचा गुणाकार ए वर्ग वजा बी वर्ग आहे म्हणून ए वर्ग वजा बी वर्गचे अवयव ए अधिक बी ए वजा बी कार्यक्रम सोपा कळतंय याचा वापर आपल्याला किती ठिकाणी कसा छान करता येतो बघा हे दोन गुणाकार आपण करून बघूया आणि ह्यांची पण उत्तर काढूया हे बघा एक साधिक ए ने एने बी ला गुणूया एक साधिक ए गुणले एक साधिक बी चला एक्सने एक्स ला गुणलं एक्स वर्ग अधिक ए एक्स अधिक काय होईल आता एक्स एक्सनी एक्सला गुणलो एक स्वर्ग एक्सनी एला गुणलो एक्स बी ना एक्सला गुणलो अधिक बी एक्स बी ना एला गुणव ए बी कळतंय म्हणजे काय बी बाबा एक स्वर्ग तसाच राहील ए एक्स अधिक बी एक्स सजातीय पद आहेत म्हणून काय मांडूया ए अधिक बी गुणलं एक्स अधिक ए बी हॅल झालं सूत्र इकडे मांडूया एक स्वर्ग अधिक ए अधिक बी गुणले एक्स अधिक ए बी कळत आहे आणखी एक सूत्र झालं आणि शेवटचं सूत्र हे काय येतं तुम्ही गुणाकार करून पहा उत्तर असं येतं त्याचं पहिल्यात घन नुसतं एक्स घन अधिक ए अधिक बी अधिक सी गुणले एक्स अधिक ए बी अधिक बी सी अधिक ए सी एक्स अधिक ए अधिक बी अधिक सी एक्स वर्ग अधिक ए बी अधिक बी सी अधिक ए सी एक्स आणि अधिक शेवटचा ए बी सी हे आपण प्रत्यक्ष गुणाकार कसे करायचे शिकलो आणि गुणाकार केल्यानंतर आलेली उत्तर ही मांडलेली आहेत बरोबर आहे पण ही उत्तर म्हणजे ही आलेली आहेत विस्तारसूत्र या दोघांचा गुणाकार करायचा का गुणाकार करू नका असं मांडा ते मांडायची पद्धत फक्त अशी पहिल्या पदाचा वर्ग करा दोघांच्या गुणाकाराची दुप्पट करा दुसऱ्या पदाचा वर्ग करा अशी प्रत्येकाची इथं काय केलं आपण इथं करताना असं म्हणलं एक स्वर्ग लिहा या दोघांची बेरीज करा इतके एक्स लिहा आणि या दोघांचा शेवटचा गुणाकार करा तर याचा फायदा काय काय होतो बघा दरवेळी गुणाकार न करता आपण एककाचा विचार करूया हे तर काही येईलच समजा असं आहे हे सूत्र मी लिहिलं आता तीन एम अधिक चार एन कंसाचा वर्ग तर मी गुणाकार न करता म्हणेन पहिल्या पदाचा वर्ग किती उत्तर आलं नऊ एम वर्ग या दोघांचा गुणाकार तीन एम गुणले चार एन बारा एम एन त्याची दुप्पट चोवीस एम एन अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे चार सोळा एन वर्ग झाला बघा बरोबर आहे म्हणजे या सूत्रांचा वापर करून मला प्रत्यक्ष न गुणाकार करता सोप्या पद्धतीनं गुणाकाराचं सो उत्तर काढता येतं लक्षात ठेवा गणितामध्ये दोन कौशल्य तो आहेत एक कौशल्य आहे अचूकता गणितात अचूक म्हणजे शंभर टक्के अचूक उत्तर आलं पाहिजे दोन अधिक दोन ह्याचं उत्तर चार म्हणजे चारच येणार चार, चार पॉईंट एक नाही तीन पॉईंट नऊ नाही बिकॉज मैथमेटिक्स इज द परफेक्ट सायन्स पूर्ण बरोबर उत्तर आलं पाहिजे हे गणिताचं पहिलं वैशिष्ट्य पण हे उत्तर काढताना ते जसं अचूक आलं पाहिजे तसं वेगातही आलं पाहिजे ना पहिलीतला मुलगा दोन अधिक नऊ यांची बेरीज अकरा मांडतो आणि दहावीतला मुलगा पण दोन अधिक नऊ यांची बेरीज अकरा मांडतो का नाही मग फरक काय फरक असा आहे पहिलीतला मुलगा दोन अधिक नऊ अशी बेरीज मांडताना दोन नऊ म्हणतो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा याचा अर्थ पहिलीतला मुलगा दोन आणि नऊ यांची बेरीज करताना बोटांचा वापर करून बेरीज करतो आणि मग सावकाशीनं अकरा उत्तर मांडतो त्यानं अकरा मांडलं तरी आम्ही म्हणतो शाबास कारण तो पहिलीत आहे इयत्ता पहिली तर दहावीतल्या पोराने दोन अधिक नऊ म्हणजे असाच कार्यक्रम सुरू केला तर बरोबर नाही ना त्याला दोन नऊ अकरा पटकन आलं पाहिजे याचा अर्थ अकरा हे उत्तर अचूक आहे याबद्दल दहावीच्या मुलाचं कौतुक करायचं नाही तर दोनां नऊ अग्र असं पटकन येणं ही पण आवश्यक गोष्ट आहे आणि त्यामुळे गणितात जशी अचूकता असते तशी गतिमानता पण असते आणि विशेषतः ही जी शिष्यवृत्ती परीक्षा असतात का नाही किंवा महाराष्ट्रातील टॅलेंट सर्च एक्झाम नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम यामध्ये अशी पटपट उत्तरं काढायला यायला लागतात त्यासाठी अचूकता आवश्यकता असते त्याची तशी गतिमानता पण आवश्यकता असते आणि म्हणून या दोन्ही गोष्टी येण्यासाठी याचा अधिक सराव होणं आवश्यक आहे यातल्या फक्त दोन तीन गमती आत्ता आपण बघूया समजा आता एक असं उदाहरण आहे बरं का तीन पॉईंट सात कंसाचा वर्ग अधिक दोन गुणिले तीन पॉईंट सात गुणिले एक पॉईंट तीन अधिक एक पॉईंट तीन कंसाचा वर्ग याचं उत्तर काढायचं किंमत काढा सोपे रूप द्या तर साध्या पद्धतीत हे करायला गेलं ना तर तीन पॉईंट सात गुणले एक पॉईंट तीन गुणाकार करणे दशांश पूर्णांकाचा तीन पॉईंट सात गुणले तीन पॉईंट सात आपण करायला शिकलोय त्यामुळे करू आणि मग सगळी बेरीज करणे पण वेळ लागणारा कार्यक्रम मग मी काय करणार याला जर तीन पॉईंट सातला ए म्हटलं आणि एक पॉईंट तीनला बी म्हणलं तर हे कसं झालं ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग असं झालं आणि ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग कोणाचा कोणाकर असतो ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे मी काय म्हणणार तीन पॉईंट सात अधिक एक पॉईंट तीन कंसाचा वर्ग आता तीन पॉईंट सात आणि एक पॉईंट तीनची थी बेरीज पटकन होते ती पाच पॉईंट शून्य म्हणजे पाचच येते आणि त्यामुळे पाचचा वर्ग झाला आणि त्यामुळे सगळ्या अवघड दिसणाऱ्या उदाहरणाचं पटकन उत्तर येतं पंचवीस जर मी हे विस्तार सूत्र वापरलं तर कळतंय आणि त्यामुळे अशा खूप गमती आहेत ज्यामध्ये या विस्तार अवयव सूत्रांनी आपल्याला अचूकतेबरोबर पटकन उदाहरण करता येतं कळतंय आणखी दोन प्रकारची उदाहरणं घेऊन आज थांबूया त्यातलं एक उदाहरण आहे एकशे तीन गुणिले सत्त्याण्णव असा गुणाकार करायचा आणि दुसरं उदाहरण आहे एकशे तेराचा वर्ग वजा एकशे बाराचा वर्ग दुसरं उदाहरण आहे आपण प्रत्यक्ष वर्ग करून वजावाकी करून उत्तर काढू किंवा एकशे तीन आणि सत्त्याण्णवचा गुणाकार करता नवा निगुणायचं आणि सात बेरीज ते करू त्यामुळे अचूकता येईल पण वेगात करायचा असेल तर मी म्हणणार एकशे तीन आणि सत्त्याण्णव याचा मध्यबिंदू आहे शंभर आणि म्हणून एकशे तीनला मी मांडेन शंभर अधिक तीन सत्त्याण्णवला मांडेन शंभर वजा तीन असं मांडू शकेन आणि ए अधिक बी आणि ए वजा बी यांचा गुणाकार ए वर्ग वजा बी वर्ग येतो त्यामुळे हा गुणाकार होईल शंभरचा वर्ग वजा तीनचा वर्ग शंभरचा वर्ग दहा हजार माहिती आहे तीनसा वर्ग नऊ माहिती आहे आणि दहा हजार वजा नऊ म्हणजे नऊ हजार नऊशे एक्क्याण्णव असं पटकन उत्तर काढता येईल जर मी ते अवयव सूत्र वापरलं तर की ए अधिक बी ए वजा बी यांचा गुणाकार ए वर्ग वजा बी वर्ग येतो किंवा उलटं ए वर्ग वजा बी वर्ग आहेत का ए अधिक बी ए वजा बी करता येते बघा आता ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय करू मी असं मांडेन एकशे तेरा अधिक एकशे बारा गुणले एकशे तेरा वजा एकशे बारा म्हणजे इथे मी ए वर्ग वजा बी वर्ग याच्याकरता ए अधिक बी ए वजा बी मांडलं इथे ए अधिक बी एवादा बी होतं त्याच्याकरता ए वर्ग वजा बी वर्ग मांडलं यानं सोपं आला गुणाकार यानं सोपं आलं वजापाकी करून उत्तरता बघा याचं उत्तर येईल एकशे तेरा अधिक एकशे बारा म्हणजे दोनशे पंचवीस एकशे तेरा वजा एकशे बारा म्हणजे एक आपले पाडे पाठ नसले तरी प्रत्येक एक पाडा एकपर्यंत पाठत असतो दोनशे पंचवीस एके दोनशे पंचवीस आणि त्यामुळे गणितातली अचूकता साधली गणितातली गतिमानता साधली आणि एके ठिकाणी शिकलेलं गणित दुसऱ्या ठिकाणी वापरता यायला पाहिजे हे केव्हा आपण त्या सगळ्या मूलभूत संकल्पनांवर प्रभुत्व मिळवलं तर नॉलेज बिकम्स पॉवर वेन इट इज ॲप्लाइड आणि त्यामुळे असं सगळं गणितावर प्रभुत्व मिळवण्यासाठी या गणितातल्या मूलभूत संकल्पना पाक्क्या असल्या पाहिजेत त्यातल्या बीजगणितातल्या मूलभूत संकल्पनांचा आज परिचय आपण करून घेतला